रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. आज जवळपास रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 343 वरती जाऊन पोहोचलेली आहे. तर एकट्या खेड तालुक्यामध्ये हीच रुग्णसंख्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 39 वरती जाऊन पोहोचलेली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित खेड तालुक्याचे कोरोनाबाधित रुग्ण जे नव्याने सापडलेले आहेत त्या रुग्णांमध्ये काही राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर लहान मुलं देखील याच्यामध्ये आहेत, महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे. आणि त्याचबरोबर घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या एका आशा वर्करला देखील कोरोनाची लागण झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. एकूणच जर खेड तालुक्यात पाहायला गेलं तर आत्तापर्यंत क्वारंटाईन केलेल्या एका वृद्धाने आत्महत्या केली, गळफास लावून आत्महत्या केली होती. तर आजच एका खेड तालुक्यातील तळेगावातील एका होम क्वारंटाईन महिलेला महिलेचं हृदयविकाराच्या झटक्यानं आज निधन झालेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर खेड तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 33 वर पोहोचली असून जिल्ह्यामध्ये जी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते त्या अनुषंगाने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जे काही लॉकडाऊनमध्ये जे बंधनं जी शिथिल केली होती ती पुन्हा एकदा कडक करण्याची पावलं देण्यात उचललेली आहेत. संपूर्ण जिल्ह्याभरातचे सलून किंवा केश कर्तनालय यांना जी परवानगी देण्यात आली होती सुरू करण्यासाठी ती पुन्हा त्यांनी रद्द करून केश कर्तनालय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचबरोबर अंत्यविधीला 20 लोकांची मर्यादा वाढवून ती 50 जी केली होती ती मर्यादा देखील आता पुन्हा एकदा कमी करण्यात आली असून आता फक्त 20 लोकांना अंत्यविधीसाठी परवानगी शासनाकडून आता सध्या देण्यात आलेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दररोज रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले असून खेड तालुक्यामध्ये एकूण आत्तापर्यंत 33 लोक सध्या ॲक्टिव्ह कोरोना पेशंट आहेत. तर एकूण 39 लोकांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रशासनाची सध्या धावपळ उडाल्याचं पाहायला मिळते. घरोघरी सर्वेक्षणाचं काम करणाऱ्या आशा वर्करला देखील कोरोनाची लागण झाल्यामुळे ही महिला किती लोकांच्या संपर्कात आली असेल याचा तपास आता प्रशासनाकडून सध्या केला जात आहे. खेड तालुक्यात एकूण आत्तापर्यंत 14 कंटेनमेंट झोनची निर्मिती केली असून तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशासन देखील कोरोना प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी विविध प्रयत्न करत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. मॅक्स मराठीसाठी जितेश कोळी खेड.